गाइज वेलकम टू माय ब्लॉग. सो इवनिंग चे वाजले 6 आणि मी जस्ट असं टाइमपास म्हणून निघालोय जायला राऊंड मारायला आणि ते मोरेश्वर आपला. तर चला फिरून येऊ थोडासा, घरी बसून कंटाळा आलेला ना. आज लास्टचा दिवस आहे तर आज थोडा एन्जॉय करू आपण, खूप नाचू वगैरे. आता मित्रांनो खूप दिवसानंतर आईचे दर्शन घेऊयात. गावदेवी आहे की जय. सो हे आपल्या भवानी मातेचं मंदिर आहे, खूप फ्रेश मंदिर आहे एकदम. बहिणी डान्स करू जाऊ आज. हा आपली गौर आई बसलेली इथे पाहू शकता. दुपारचे वाजले आरती बोला. मला वाटलं आरती रे ते बोलतात काय. फोटो काढू ना, स्माइल करा. आज गौरी आईचा पहिला दिवस आणि इथे सगळे नवरी नसून आता फोटोशूटचा प्लॅनिंग दिसतंय यांचं सगळ्यांचं. राह उभ्या पटापट. राह पटापट. काय दुपारचे वाजल्यात माहित नाही आणि बाबू इथं मस्त की कॅडबरी खातोय. इकडे तयारी आहे फोटोशूटची तयारी. बाबू मला पण द्या चॉकलेट. द्या बाबू चॉकलेट. बाबू थोडा द्या चॉकलेट. द्या बाबू थोडा द्या मला थोडासा द्या. हा साला आरामखोर ते गणेशाकडे काय चल पायपडा जाऊ आज. हा अरे जाऊ चल पायपडाला कुठेतरी. उद्या कसं झालं जमल पक्क्याकडे जायचंय. फोटोशूट चालू आहे आणि ते मावळी आणि ते वहिनी. चला फोटोशूट फोटो करून घेऊयात. कसं काढू फोटो वेगवेगळ्या चेंज मध्ये पोज मध्ये. हा चेंज करा फक्त पोज. हा का मी सांगाल तेव्हा. सो मित्रांनो फायनली आपला दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चला जाऊयात गावामध्ये. आज बघू आज पाय पडू गावामध्ये दोन तीन ठिकाण चार पाच ठिकाणी. आपले येडो चालू आहे आणि आपले पब्लिक आज लास्ट नाईट. लास्ट नाईट नाचा आता. आता नाचा. आता नाचा माहिती गणराया वंदी तो तुला नाम तुझे घेतो मुखान. मोरया मोरया तुझी सहारा आधार दाता तू आसरा. देवा कृपेची बरसू दे माया झोली भरू दे सुखान. पीडा टलू दे तिडा सुटू दे नाम तुझे घेतो मुखान. Thank you.
इच्छा होती आज गाव पाय पाडायची, सो इच्छा पूर्ण झाली आणि आम्हाला फळ पण भेटलेलं आहे ऍपल. सो आम्ही तिथे जाईल तिथे मस्त की फळ घेतो आणि खातो, मीच खातो. ओके सो गाईज, पाळण्यामध्ये बसल्यानंतर एवढी चक्कर ना आली, एवढा पाय पडून असं डोकं करायला लागलं, असं वाटतं डिस्ब्रेक मध्ये बसलाय काय. जाता बाहेर डोकं गरगर करायला लागला डायरेक्ट, असं वाटतं झोपळ आहे. गाईज 6 बॉलर किती 5 बॉलर 6 बाजी आणि गाय 3 बॉलर 2 रन पाहिजेत आणि इथं आपली पब्लिक एकदम सिरियस मॅच बघते. सिरियस टेन्शन आलंय काय, एकदम सिरियस घेतला सगळ्या पोरांनी आणि पाहू एक 3 बॉलात आणि 2 रनची गरज. गाय 2 बॉलात 2 धावची गरज आणि इकडे खतरनाक मॅच होत चालला पाहिजे, मजा येत चालली. बघा आता काय होत आहे, रिॲक्शन खतरनाक झालं यार. बॉलर जुना बाद क्या लगता है गाइस,
आता मी आलोय घरी आणि आता मस्त की आपले वडापाव होतात रेडी आणि आपण मस्त की झाले की मस्त की खाऊयात दादा वडापाव. मी तो 15 राहीन. किती असेल? 100. आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो, आता इकडे वडापाव रेडी होतात. हा इकडे वडापावची तयारी चालू आहे जोरामध्ये मस्त आहे की. अरे पावे आणलेत का नाही का? नुसतं वडच करायचं. पुढे पाव पाहू शकतो. इकडे पावांचा पोता भरलेला आहे आणि आता आपले इकडे बाहेरून कोक मागवल्यात. इकडे बाहेरून कोक मागवल्यात, डब्यावरून कोक मागवल्यात. इकडे वडापाव स्पेशल. भरपूर वर्षाचा अनुभव आहे ना वडापाव करण्याचा. पाहू शकता पद्धतशीर इकडे चटणी काढून गेलेली भाजी. इकडे आपले तिकडे मिरची घेतलेली. 10-12 वडापाव खाऊ झाल्यावरती. आज गणेश गणेश पका आगाव आहे. गणेश नको केला, येते त्रास दिला पका. ए आगाव आगाव हरा खोर क्यू आगाव गेले करता येत ना. सगळ्यांना मारतो साला. बाबू तुम्ही इतने मस्ती क्यू करते हो? तुम्ही इतने आगाव क्यू हो? तो आगाव का है जम आगाव हो. मारला रे. काय बोलला? काय साजन जाधव? साजन जाधव काय? साजन जाधव काय? काय साजन जाधव? सगळं माझं नाव नाही होत आहे. मला टोपला रिकामध्ये वडा ना. आणि इकडे पाणी आला जेवायला मस्त आहे. वडे पाव गरमा गरम. सो गाईज वेटिंग वरती पब्लिक वडापाव च्या वेटिंग वरती. वडापाव काच्या वेटिंग वरती पब्लिक. आपले इथे वडापाव झालेले आणि कशी बाबू मला वडा घेऊन आलेले इथे. थँक्यू थँक्यू थँक्यू. ते जीव आहे पोराचा माझ्या. जाम जीव आहे ना, जाम जीव आहे ना माझ. दोन वडे एक पाव आणि ते आपल्या मस्त की आता ते काय बोलतात ते डबा वाजवले रे मस्त काटेने. तुम्ही कसा पडला सांग, कसा पडला लोक मध्ये सांगा. थँक्यू थँक्यू. कशा पडलात बाबू? येऊ दे ना, येऊ वाला दे, येऊ घेऊ तुम्हाला घ्या तो द्या. आता बस झाली वडापाव इकडे गेलो पण आता डान्स होणार आहेत. डेंजर खतरनाक माय बिक लावून पद्धतशीर. घरचा मागाई रूप बारी.